नमस्कार विद्यार्थी मित्र हो, यापूर्वी आपण काय पाहिलं? तर पेंग्विनची शिकवण है की नाही, आपण पेंग्विनची शिकवण हे अभ्यासलं। त्यामधील राहुलबद्दल आपण अभ्यासलं आणि त्याला त्यातून पेंग्विनच्या त्याच्या पुस्तकातील असलेल्या पेंग्विनच्या पाठातून त्याला काय शिक्षण मिळालं हेही आपण अभ्यासलं। तर तुम्ही त्याचे प्रश्न उत्तर वगैरे लिहिलेले नसतील, शब्द अर्थ वगैरे, तर ते लिहून पूर्ण करून आपल्या क्लासच्या ग्रुपवरती सोडायचं आहे। आणि त्यानंतर आपण आज काय पाहणार आहोत, तर चित्र बघून त्याच्याविषयी लिहायचे आहे। तर यामध्ये तुम्हाला स्वतः चित्र पाहायचं आहे आणि त्या चित्राचं निरीक्षण करून तुम्हाला त्याबद्दल तुमचे मत लिहायचं आहे। तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला ते लिहून काढायचं आहे स्वच्छ आणि सुंदर अक्षरात। नंतर कृष्ण यामध्ये सुद्धा तुम्हाला चित्र दिलेलं आहे आणि ते चित्र पाहून तुम्हाला त्यात तुमचे संवाद लिहायचे आहेत, म्हणजे त्यातून एक गोष्ट तयार करायची आहे तुम्हाला। मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, चित्राचं नीट निरीक्षण करावं लागेल आणि समजून घ्यावं लागेल आणि मगच तुम्हाला ते व्यवस्थित लिहिता येईल, हो की नाही? मग चला तर मग मराठीचं बुक ओपन करा। केलं विद्यार्थी मित्रांनो मराठीचं बुक ओपन? तर मग आता काय करायचं आहे, पेज नंबर 14 म्हणजे 14 काढलं सर्वांनी पेज नंबर 14? ओके, मग आता काय करणार आहोत आपण त्याच्यावरती त्या पेज नंबर 14वरचं एक चित्र बघणार आहात आणि त्या चित्र बघून तुम्हाला जे वाटतं त्या चित्रात काय दिसतं ते तुम्ही तुमच्या शब्दात, तुमच्या वाक्यरचनेत तुम्ही ते स्वच्छ आणि सुंदर अक्षरात लिहून तुमच्या क्लासच्या ग्रुपवरती पाठवणार आहात, हो की नाही? तर बघा मग आता तुम्हाला काय दिसतं ह्या चित्रामध्ये, बघा चित्र बघून त्याच्याविषयी लिहा। तर सांगा बरे तुम्हाला या चित्रामध्ये काय काय दिसतं, नीट लक्ष देऊन पहा। हे कोण आहे, हा हे एक मुलगा आहे, है की नाही? आणि तो कोणासोबत आहे, त्याच्या बाबांसोबत। कुठे आलेला आहे तो, झू म्हणजे प्राणी संग्रहालय बघायला आलेला आहे, हो की नाही? प्राणी संग्रहालय बघायला आलेला आहे। हां, आता हे दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, हे आजोबा आहेत, त्या प्राणी संग्रहालयाच्या बाहेरच्या बाकावरती बसलेला आहेत आणि खाली काय आहे, एक कुत्र्याचं पिल्लू आहे आणि ते आजोबा काय करतायत, त्या कुत्र्याच्या पिल्लाला बिस्किट खाऊ घालतायत, हो की नाही? आणि इकडे साईडला काय आहे, प्राणी संग्रहालयाच्या बाहेरच्या बाजूला एक आईस्क्रीमचा गाडा आहे आणि तो आईस्क्रीमचा गाड्यावाला काय करत आहे, आईस्क्रीम विकत आहे आणि त्याच्यासमोर एक मुलगी त्याला आईस्क्रीम विकत मागत आहे, हो की नाही? आणि ती त्याला विचारते कोणत्या प्रकारचं आईस्क्रीम आहे, हो की नाही? आणि तो मुलगा पण काय म्हणतो आहे की आपण प्राणी संग्रहालय बघून आले की बाबा तुम्ही मलाही आईस्क्रीम देऊन या, असं मला या चित्रातून दिसतं आहे आणि झाडी छान हिरवळ वगैरे दिसत आहे। मग आता तुम्ही सांगा बरं, तुम्हाला यातून माझ्या मी पाहिलेल्यापैकी वेगळं काही दिसतं का? तुम्ही आणखीन शोधून तुमच्या मनाने आणि तुमच्या ह्याच्यानुसार वाक्यरचनेत तुम्ही इथे खाली ते लिहून काढणार आहेत आणि पुस्तकातसुद्धा आणि नोटबुकमध्ये सुद्धा तुम्ही ह्या चित्रात काय काय पाहिलं आहे त्याचे वर्णन तुम्ही करणार आहात आणि तुमच्या वाक्यात आणि शब्दामध्ये लिहून ते व्यवस्थित क्लासच्या ग्रुपवरती पाठवणार आहात। तर आता आपण पुढे काय पाहणार आहोत, कृष्ण। त्या तिथे पण तुम्हाला चित्रच दिलेलं आहे आणि ते चित्र पाहून तुम्हाला तिथं एक गोष्ट तयार करायची आहे आणि त्या गोष्टीची पूर्ती, म्हणजे ती गोष्ट तयार करून ती गोष्ट तयार करायची आहे आणि त्यातून तुम्हाला काय त्या चित्र पाहायचेत आणि त्या चित्रातून तुम्हाला काय समजलं तिथं गोष्टीत तिथं लिहायचं आहे आणि तुम्ही स्वतः त्या चित्राच्या माध्यमातून एक छानशी स्टोरी म्हणजेच गोष्ट तयार करायची आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पेज नंबर 15 म्हणजेच पेज नंबर 15 ओपन करायचे आहे। ठीक आहे, मग तुम्ही सर्वांनी पेज नंबर 14 ओपन केले, पेज नंबर 14 सॉरी पेज नंबर 15 ओपन केले। तर मग आपण पाहूया आता कृष्ण। मग आता इथं तुम्हाला हे चित्र नीट पाहायचे आहेत आणि चित्र पाहून तुमचे संवाद लिहायचे आहेत तिथे, म्हणजे तुम्ही काय पाहिलंय त्या चित्रात, तुम्हाला काय दिसलंय हे तुम्ही तुमच्या शब्दात तिथे सांगणार आहात, लिहिणार आहात। तर पहा आता मी सांगते,
त्यावरती तुम्ही पण वर्णन करून तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही तिथे लिहायचं. आता इथे मला चित्रात काय दिसतं आहे, हा आहे श्रीकृष्ण आणि आहे यशोदा. श्रीकृष्णाने काय केलेलं आहे, यशोदेला घट्ट अशी मिठी मारलेली आहे, बिलगलेलेला आहे, है की नाही. मला तरी हे दिसतं बाबा ह्या चित्रात, हो की नाही. तर आता पुढचं चित्र पाहूया. इथे बघा, हा मध्ये श्रीकृष्ण आहे आणि इकडे यशोदा आणि इकडे कोण आहे, नंद. हे यशोदा आणि नंद त्याचे पालनकर्ते आहेत. आणि तो श्रीकृष्ण काय करतो आहे, यशोदेला आणि नंदेला छान छान बोलत आहे. त्यांची तिघांची काहीतरी चर्चा चालू आहे. ते दो तिघं, तो श्रीकृष्ण यशोदा आणि नंदशी संवाद साधतोय, काहीतरी बोलतोय. तर आता पुढच्या चित्रात पाहूया. आता हे काय आहे, श्रीकृष्ण. वरती काय आहे, शिंकाळं दिसते की नाही तुम्हाला, शिंकाळं. आणि इथे तुम्हाला मटके दिसतात का मातीचे, एक दोन मटके आहेत. आणि त्या ज्या दोन मटक्यावरचं तिसरं मटकं इथे वरती होतं शिंकाळ्यावरती, ते शिंकाळ्यावरची मटकं त्यांनी काय केलेलं आहे, श्रीकृष्णाने काढलेलं आहे. तर शिंकाळ्यावर ठेवलेलं मटकं श्रीकृष्णाने काढलेलं आहे, हो की नाही. मग आता पाहूया तो मटकं काढून काय करतोय, पुढील चित्रात दिसतंय का बघूया. तर आता बघा, हां ह्या चित्रामध्ये काय दिसतंय, त्यांनी ह्या शिंकाळ्यावरची काढलेलं मटकं खाली घेऊन काय करत आहे तो, तर त्या मटक्यातील लोणी खात आहे, हो की नाही. गपचूप खातोय ना, आई यशोदा नाही आहे घरामध्ये, यशोदा मैया त्याची नाही आहे. आणि तो यशोदा मैया नसताना त्यानं शिंकाळ्यावरती मटकं काढलं आणि लोणी खात बसलेला दिसतोय, हो की नाही. तर मग आता हे ज्या पुढील चित्र पाहायचं आहे ना आपल्याला, तर मग पेज नंबर 16 म्हणजेच पान नंबर 16 तुम्हाला ओपन करायचे आहे. आता हे पहा, ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर त्यांनी आधीच्या चित्रामध्ये काय दाखवलं होतं की शिंकाळे काढलेले दाखवले होते. आणि ते शिंकाळे काढल्यानंतर त्याने काय केलं, दुसऱ्या चित्रामध्ये काय दाखवलं, तर ते शिंकाळ्यात काढलेल्या मटक्यातून त्याने ते लोणी खात असलेला दाखवलं. आणि तिथून यशोदा मैया त्याची आतमध्ये अचानक येते. आणि नंतरच्या, आता त्यानंतरच्या चित्रामध्ये म्हणजे आत्ताचे ह्या चित्र दाखवते, त्याच्यामध्ये पहा काय म्हण दाखव केलं आहे, तर यशोदा त्याला रागवत आहे, त्याच्या कानाला धरून त्याचा कान जोरात पिळत आहे, की नाही, ओके नाही. की त्याला राग होते की तू न विचारता लोणी का काढले आणि लोण्याचं मटकं का काढलं वरून शिंकाळ्यावरून आणि का खात बसलायस गपचूप, असं त्याला त्याची यशोदा मैया राग होते. मग आता ह्याच्या पुढचं चित्र काय सांगते बघूया आपण. मग आता तिथे वरच्या पिक्चरमध्ये काय केलं, यशोदा मैयानी रागवलं, तू की लोणी खातोयस, त्याला खूप रागवलं. हां, आणि त्यानंतर काय केलं, तर त्याला एका झाडाला दोरीने कचकावून बांधून ठेवले, हो की नाही. कुणी बांधले, तर यशोदा मैयानी बांधले. कोणाला, श्रीकृष्णाला. का बांधले, तर त्यानं तो शिंकाळ्यातील मटकं काढून त्यातील लोणी गपचूपच खात होता, म्हणून यशोदानी त्याला झाडाला बांधून ठेवले एका दोरीने, हो की नाही. आता पुढच्या पिक्चरमध्ये बघूया. मग थोड्या वेळाने यशोदेलाच वाईट वाटतं आणि तो ती रडते की मी उगच श्रीकृष्णाला रागवले म्हणून. हे पहा, ती रडते की नाही, आणि तो पण रडतो. तो म्हणतो माझ्याकडून चुकलं यशोदा मैया, मी नाही आता इथून पुढे तसं करत, असं तो यशोदा मैयाला म्हणतो, हो की नाही. आता शेवटच्या चित्रामध्ये पाहूया. मग यशोदा मैया काय करते, त्याला मुक्त करते. त्याला बांधलेलं असतं त्या झाडाला, त्या झाडाला बांधलेलं असतं ती दोरी सोडून देते आणि त्याला मुक्त करते आणि त्याला सोडून देते, हो की नाही. तिचा राग नाहीसा होतो आणि तोसुद्धा काय करतो, श्रीकृष्ण हसत हसत पळत सुटतो आईनं, म्हणजे यशोदा मैयाने सोडल्या सोडल्या, हो की नाही. मग अशा पद्धतीने तुम्हाला हे चित्र पाहून ह्याची स्टोरी तयार करायची आहे. आणि तुमच्या शब्दात तिथे तुम्ही त्या प्रत्येक चित्रापुढे लिहून काढायचे आहे आणि तसेच नोटबुकमध्ये सुद्धा लिहून काढायचं आहे. आणि लिहिल्यानंतर नोटबुक आणि बुकचे फोटो क्लासच्या ग्रुपवरती सोडायचे आहेत, म्हणजेच पाठवायचे आहेत.
तर मग आता आपण काय पाहणार आहोत, ह्याचा स्वाध्याय बघूया. तर त्यासाठी तुम्हाला पेज नंबर 17 म्हणजे पान नंबर 17 ओपन करायचे आहे. केलं सर्वांनी पान नंबर 17 ओपन? तर बघा मग आता काय पाहणार आहोत आपण, श्रीकृष्णाची तुम्ही चित्र पाहून झाल्यानंतर तुम्हाला ह्याच्यावरती स्वाध्याय दिलेला आहे आणि तो स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे बुकमध्ये आणि नोटबुकमध्ये, म्हणजे पुस्तकात पण आणि वहीत पण. आता पहा, एका वाक्यात उत्तरे द्या. कृष्ण काय खात होता? काय खात होता सांगा पाहू. तर कृष्ण काय खात होता, बरोबर आहे, लोणी खात होता. आता दुसरा प्रश्न पाहूया, कृष्णाला कोणी झाडाला बांधले? कृष्णाला कोणी झाडाला बांधले, बरोबर आहे, कृष्णाला यशोदेने झाडाला बांधले, हो की नाही. आता पुढचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. ओके ना, आपल्याला इथे काय करायचं आहे, विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. तर इथे दिलेलं आहे बघा, हसणे, बांधणे, चढणे, बाहेर, यातील योग्य शब्द तुम्हाला इकडे सांगायचा आहे. तर बघा आता, रडणे, रडणेला काय येणार विरुद्धार्थ, हसणे, बरोबर आहे. आत, आतला काय येणार विरुद्धार्थी शब्द, बाहेर, बरोबर. उतरणे, उतरणेला विरुद्धार्थी शब्द, चढणे, बरोबर. आणि सोडणेला बांधणे, अगदी बरोबर. तर मग आता आपल्याला हा झाला दुसरा प्रश्न, पहिला झाला, दुसरा झाला, आता पाहूया तिसरा. वाचा आणि समजून घ्या आणि मग ते लिहा, रीड अँड अंडरस्टँड. मस्तीखोर, मस्तीखोर कोण होतं, मुलगा. स्वादिष्ट काय होतं, लोणी, हो की नाही. हे मुलगा कसा होता, मस्तीखोर, हे त्याचं विशेषण आहे, हो की नाही. आणि लोणी कसं होतं, स्वादिष्ट, हो की नाही. आणि मुलगी कशी होती, सुंदर. आई चांगली. हा झाला तिसरा प्रश्न, आता पाहूया जोड्या जुळवा. पहा मग, इथे काही इंग्लिश शब्द दिले आहेत आणि काही मराठी, म्हणजे मराठी शब्दांच्या जोड्या इंग्लिश शब्दाला लावायच्या आहेत. तर मग पहा आता, इथे एक दाखवली बघा, दया, दया म्हणजे पीटी, है की नाही. इथे त्यांनी ॲरो दाखवला, दाखवला की नाही कसं जोडायचं ते, तसंच. आता सवंगडी, सवंगडी म्हणजे काय, तर फ्रेंड्स, मित्र. लोणी, लोणी म्हणजे काय, बटर. लोणी बटर, हो की नाही. स्वादिष्ट, टेस्टी, स्वादिष्ट, टेस्टी, हो की नाही. सवंगडी, फ्रेंड्स, सवंगडी, फ्रेंड्स. लोणी, बटर, स्वादिष्ट, टेस्टी, हे तुम्हाला समजलं. मग आता आपण पुढचे पाहूया. दोरी, आता दोरी हा शब्द तुम्हाला माहिती आहे, रोप, है की नाही. दोरी, रोप. चिंता, वरी. झाड, ट्री, झाड, ट्री. आणि मस्तीखोर, जसे तुम्ही आहात सगळेजण, है की नाही. नॉटी,
तर हे झाला आपला पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. आणि मग आता आपण पाहणार आहोत श्रुतलेखन. श्रुतलेखन डिक्शेशन वर्ड: चिंता, यशोधा, स्वादिष्ट, दोरी, दया. आता तुम्ही बुक क्लोज करायचं आहे आणि फक्त नोटबुक आणि पेन्सिल किंवा पेन हातात घेऊन बसायचं आहे. तर मी तुम्हाला हे 5 शब्द सांगते. बघा आता लिहा. पहिला चिंता. चिंता, यशोदा, यशोदा, स्वादिष्ट, स्वादिष्ट, दोरी, दया. तर यातून तुमचा एखादा जरी शब्द चुकला असेल तर तो शब्द लिहिण्याची प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे. सराव करायचा आहे, 5 वेळा तो शब्द लिहून काढायचा. श्रुतलेखन कमीत कमी 4-5 वेळा लिहून काढणे. आणि तुम्ही आता काय करणार आहात तर चित्र बघून त्याच्याविषयी लिहिणार आहात आणि कृष्णाची पण स्टोरी तुम्ही पूर्ण करणार आहात, गोष्टीची पूर्ती करणार आहात. आणि स्वच्छ सुंदर अक्षरात दोन्हीही पेज नंबर 14, पेज नंबर 15, 16 हे सर्व आणि 17 हे तुम्ही सर्व स्वच्छ सुंदर हस्ताक्षरात लिहून तुमच्या क्लासच्या ग्रुपवर पाठवणार आहात. आणि जर ह्या आधीचा पण होमवर्क राहिला असेल तर तोसुद्धा तुम्हाला काय करायचा आहे, कम्प्लीट करायचा आहे आणि क्लासच्या ग्रुपवर पाठवायचा आहे. हो की नाही? जर तुमची टेस्ट झाली तर परत तुम्हाला टेस्टमध्ये मार्क्स कमी पडतील की नाही, मग त्यासाठी सांगितलेला वेळच्या वेळेला अभ्यास पूर्ण करा. तर हे झालं आपलं आजचा अभ्यास आणि आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. अच्छा, बाय. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया.